इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान। मुलांनो, आज आपण पाहणार आहोत विद्युत परिपथातील घटकांसाठी चिन्हे आणि त्यांचे उपयोग। इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे मुलांनो, घटक, चित्र, चिन्ह आणि उपयोग। पहा, एक एक आपण पाहूया। विद्युत घट, इथे आपल्याला विद्युत घट दाखवलेला आहे ज्याला आपण व्यवहारी भाषेमध्ये सेल म्हणतो। याचं चिन्ह दाखवलेलं आहे एका बाजूला प्लस आणि एका बाजूला मायनस, म्हणजेच धन आणि ऋण। उपयोग पहा याचा, वाहकाच्या टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त करणे। त्यानंतर दुसरा आहे विजेरी, यामध्ये अनेक घटांचा संच असतो। चित्र पहा याचे, एक एक विद्युत घट एकापुढे एक जोडलेला असतो, यालाच आपण विजेरी असे म्हणतो। याचं चिन्ह जसं एक विद्युत घट इथं दाखवलेला आहे, तशाच पद्धतीनं प्रत्येक विद्युत घटाचं चिन्ह एकापुढं एक आपण जर जोडत गेलो तर विजेरीचं चिन्ह तयार होतं। याचा उपयोग काय आहे तर वाहकाच्या टोकामध्ये जास्त क्षमतेचे विभवांतर प्रयुक्त करण्यासाठी। पुढचा भाग आहे उघडा टॅप कळ किंवा प्लग कळ। चित्र याचे अशा पद्धतीचं आहे। त्यानंतर याचं चिन्ह या पद्धतीनं इथं दाखवलेलं आहे। याचा उपयोग काय आहे तर वाहकाच्या दोन टोकामधील संपर्क तोडून विद्युत प्रवाह बंद करण्यासाठी। चिन्ह याचं या पद्धतीनं दाखवलेलं आहे, उघडा टॅप किंवा प्लग कळ। त्यानंतर पुढचा भाग आहे बंद टॅप कळ किंवा प्लग कळ। या दोन्हीमधला फरक लक्षात आला असेल तुमच्या की इथं जे उघडा टॅप किंवा प्लग कळचं जे चिन्ह आहे त्याचं चिन्ह आणि बंद टॅप कळ याचं चिन्ह याच्यामध्ये फक्त या बिंदूचा फरक आपल्याला दिसतोय। बंद टॅप कळ म्हणजे इथं विद्युत प्रवाह सुरू करण्यासाठी आपल्याला हे चिन्ह वापरावं लागतं। उपयोग काय आहे, वाहकाच्या दोन टोकामधील संपर्क जोडून विद्युत प्रवाह सुरू करणे। त्यानंतर जोडतार, विद्युत परिपथामध्ये आपण जी तार जोडतो त्याचं हे चिन्ह दाखवलेलं आहे, ही तार दाखवलेली आहे। त्याचा उपयोग काय आहे तर विविध घटक जे परिपथामध्ये जोडावे लागतात त्यांचा उपयोग करण्यासाठी, म्हणजेच ते परिपथामध्ये घटक जोडण्यासाठी या जोड तारेचा उपयोग होतो। त्याचा पुढचा भाग आहे ओलांडून जाणाऱ्या वाहक तारा। या सगळ्या ज्या जोड तारा आहेत त्या एकमेकांना जोडून पुढे आपण पुढचे घटक जोडणार आहोत, तर त्या वाहक तारा एकमेकांना ओलांडून जाताना दाखवण्यासाठी हे चिन्ह आपण वापरतो। पुढचा भाग पहा विद्युत दिवा, इथं दाखवलेला आहे एक दिवा पेटलेला इथं दाखवलेला आहे आणि एक दिवा न पेटलेला आहे, तर यांचीही चिन्ह आहेत, एक न पेटलेला दिवा आणि एक पेटलेला दिवा। तर विद्युत धारेचे वहन तपासण्यासाठी, म्हणजेच एखाद्या तारेतून विद्युतधारा वाहते हे आपण बल्ब पेटल्यानंतर आपल्या लक्षात येतं, तर प्रकाशित दाखवण्यासाठी म्हणजेच वहन होत आहे आणि अप्रकाशित म्हणजे वहन होत नाही। त्यानंतर विद्युत रोध, इथं विद्युत रोध दाखवलेला आहे, त्याचं चिन्ह आपण विद्युत परिपथामध्ये या पद्धतीनं दाखवतो। याचा उपयोग काय आहे विद्युत रोधाचा, तर परिपथातून जाणारी विद्युत धारा नियंत्रित करण्यासाठी म्हणून आपण विद्युत रोध वापरतो। त्यानंतर पुढचा भाग आहे चलरोध। चलरोध म्हणजेच बदलणारा रोध। इथं आपल्याला बदलणारा रोध दाखवलेला आहे, याला आपण ऍडजस्ट करून बदलू शकतो, रोध यातला बदलू शकतो। याचं चिन्ह आपण जर परिपथामध्ये दाखवणार असेल तर याच्यासाठी असा एक बाण या विद्युत रोधावरती चिन्हावरती दाखवला जातो। तर याचा उपयोग काय आहे, आपल्याला रोध हवा तसा बदलून परिपथातील विद्युतधारा हवी तशी बदलता येते, हे याचा उपयोग आहे। पुढचा भाग आहे ॲमिटर। हे ॲमिटरचं उपकरण आहे, याचं चिन्ह आपल्याला या पद्धतीनं दाखवता येते। त्याचा उपयोग आहे परिपथातील विद्युतधारा मोजण्यासाठी आपण ॲमिटर वापरतो। त्यानंतर व्होल्टमीटर, हा व्होल्टमीटर इथे दाखवलेला आहे, याचं चिन्ह ॲमिटर सारखंच आहे, फक्त मधला जो ए आहे त्याच्याऐवजी आपण इथे व्ही असं वापरतो, व्ही म्हणजे व्होल्टमीटर। याचा उपयोग काय आहे तर विभवांतर मोजण्यासाठी आपण व्होल्टमीटरचा वापर करतो। परंतु परिपथामध्ये जोडत असताना जेव्हा जर आपण एक्सर जोडणी जोडलेली असेल तर त्याच्यामध्ये ॲमिटर वापरतो,
आणि व्होल्टमीटर समांतर जोडणीमध्ये वापरतो. पहा मुलांनो, याचा पुढचा भाग आहे वाहक आणि विसंवाहक. वाहक म्हणजे काय? तर ज्या पदार्थांची रोधकता खूप कमी असते त्यांना आपण वाहक असे म्हणतो. यांच्यातून सहजतेने विद्युतधारा वाहू शकते यालाच आपण वाहक असे म्हणणार आहे. ज्याच्यातून विद्युतधारा वाहते म्हणजेच त्याच्यामध्ये रोधकता कमी असते. त्यानंतर पुढचा भाग आहे विसंवाहक. विसंवाहक म्हणजेच ज्या पदार्थांची रोधकता खूप जास्त असते म्हणजेच या वाहकामध्ये अडथळा निर्माण होत असतो विद्युतधारा वाहण्यासाठी म्हणजेच याच्यातून विद्युतधारा वाहू शकत नाही यालाच आपण विसंवाहक असे म्हणणार आहोत. याच्यावर आधारित आपण खालील दोन प्रश्न पाहूयात. पदार्थ वाहक किंवा विसंवाहक का असतात? पहा मुलांनो याचं उत्तर. पदार्थांचे वाहक किंवा विसंवाहक असणे हे पदार्थांच्या संरचनेवर अवलंबून असते. म्हणजेच काय? तर पदार्थात जवळजवळ मुक्तपणे फिरू शकणारे विद्युत प्रभार असल्यास पदार्थ विसंवाहक किंवा विसुवाहक असतो. तर तसे जर नसेल तर पदार्थ विसंवाहक असतो. त्यानंतर आपले शरीर विद्युत वाहक का असते? विद्युत विभवांतराच्या प्रभावाखाली फिरू शकणारे धन व ऋण विद्युत प्रभार आपल्या शरीरात असल्याने आपले शरीर विद्युत वाहक असते म्हणजेच आपल्या शरीरातून वीज वाहू शकते. का? तर विभवांतराच्या प्रभावाखाली आपल्या शरीरामध्ये धन आणि ऋण विद्युत प्रभार असतो म्हणून आपल्या शरीरातून वीज वाहू शकते म्हणजेच आपले शरीर विद्युत वाहक आहे. यानंतरचा पुढचा भाग आपण मुलांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.